नमस्कार. नवरात्री निमित्त देशदूतने आयोजित केलेल्या या कार्यविशेष कार्यक्रमामध्ये मी पीयूष शिरवाडकर आरोळे आपण सर्वांचं स्वागत करते. नवरात्री निमित्त उपास या विषयावर आपण बोलतोय आणि ह्या विषयावरती आपण मागच्या वेळेस उपासाची बदललेली संकल्पना याविषयी जाणून घेतलं डॉक्टर विनिता देशपांडे यांच्याकडनं. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार मॅडम. आपण डाएट आणि उपास ही संकल्पना थोडीशी काहीतरी बदलली, म्हणजे आता उपास करतो असं म्हणजे ना ते आपल्याला कुठेतरी खटकायला लागलं, म्हणजे त्याला थोडंसं ग्लोबलाइज स्वरूप, थोडंसं पॉलिश स्वरूप देण्यासाठी आपण म्हणतो की मी डाएट करते असं म्हटलं की आपल्याला छान वाटतं. हेच उपास करते म्हणल्यावर आपल्या समोरच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लगेच बदलतो. बरोबर. आपण ग्लोबलाइज जे डाएट, साधारण मला वाटतं 15 डाएटचा आपण अभ्यास केलेला आहे, तर हे सगळे डाएट जेव्हा आपण अभ्यासले तेव्हा आता आम्ही सुद्धा म्हणजे गुगलवर वगैरे सगळीकडे सर्च करतो जेव्हा तेव्हा वेगवेगळे डाएटचे नावं ऐकतो. वेगन डाएट, काही वेळेस आता खूप लोक दोनदा डाएट, जे दोनच वेळेस खाणं या संकल्पनेला प्राधान्य देत आहेत. बरोबर. तर काही जण इंटरमिडियंट फास्टिंग, वॉटर डाएट असं म्हणतात त्याला. हे सगळे जेव्हा डाएटचे प्रकार ऐकतो तेव्हा असं वाटायला लागतं की ह्यातलं नक्की मी काय करू किंवा मी काय केलं तर त्याचा माझ्या बॉडीवरती चांगला एक इम्पॅक्ट होईल की नाही, तर उपास किंवा डाएट याचा बॉडीवरती काय परिणाम होतो. सगळ्यात पहिल्यांदा डाएट जे तुम्ही उच्चारलं शब्द, डाएट म्हटलं की आपल्याला डाएट इज इक्वल टू फूड असंच आपण त्याचं एक लिंकेज लावतो की डाएट म्हटलं की अन्न याचं लिंक आहे. तर एक छोट्या एका वाक्यामध्ये मी सांगेन की डाएट हा शब्द जो आलेला आहे त्याचा ओरिजिनल शब्द ग्रीक या शब्द ग्रीक याच्यातनं ग्रीक भाषेतनं आलेला आहे आणि त्याचं स्पेलिंग पण वेगळं आहे. जसं DIAIT आहे डाएटा असं असा तो शब्द आहे आणि त्याचा अर्थ शब्दशः असा होतो की जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल. आणि आपण डाएट म्हटलं की पहिल्यांदा अन्न असं म्हणतो. सो जे काय बदल होतात, जे काय पूर्ण बदल तुमच्या शरीरामध्ये किंवा शारीरिक बदल, मानसिक बदल किंवा तुमच्या अन्नातले बदल, हे सगळं मिळून डाएट होतं. त्यामुळे डाएटमध्ये ह्या सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतं. उपास त्याच्यामध्ये पण आपल्याकडे सगळ्याच विचार केला गेला की तुम्ही आध्यात्मिकरित्या देवाशी जोडलं जाऊन तुमची मानसिक शांतता तुम्हाला जागरी मिळावी, तुमची बौद्धिक उन्नती व्हावी, या सगळ्याच विचारांचा सगळे विचार त्याच्यामध्ये समाविष्ट केले गेले. पण कुठेतरी आपण ते फक्त अन्नाशी कनेक्ट केलेलं आहे. खरं आपण अन्नाशी कनेक्ट केलेलं असू देत कारण की आता त्याचीच गरज आहे. कारण अन्नाशीच आपण सगळं अन्नाविषयीच बोलतोय त्यामुळे कधी कधी आता मी म्हणेन की नवरात्रीचे 9 रंग आपण वापरतो. म्हणजे ते असतात ना काहीतरी या दिवशी काय आज केशरी आहे, आज काय निळा आहे, आज काय हिरवा आहे. तर असे रंग वापरताना माझ्या डोक्यामध्ये असं विचार आला की जेव्हा आपण डॉक्टर म्हणून पण बऱ्याचदा असं सांगितलं जातं की तुम्ही रंगीत खा, म्हणजे तुमचं जे काय जेवणाचं जे ताट आहे ते रंगीत असायला पाहिजे. अनेक रंग जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुम्ही अँटी ऑक्सिडंट्स तुमच्या शरीरामध्ये मिळतात असं मी म्हणेन. तर त्याच्यामध्ये उपासाचा पण एक रंग यायला हवा. म्हणजे उपासाचा रंग कसा येईल, तर आपण जे उपास घेत तुम्ही म्हणालात की आत्ता अचानक मी हा विचार केला की म्हणजे उपासाचा रंग म्हणजे काय, तर आपण उपास कशासाठी करतो की निर्गुण आणि निराकार जे आपण आपल्या देवतेचं जे काय आदी देवता आपली असेल त्याचं त्याच्याविषयी विचार करतो. तर मग जो निराकार जो आहे किंवा जे ज्याला काही आकार नाही, निर्गुण ज्याला काही रूप नाही, आकार नाही, असा पण एक रंग आहे, तो उपासाचा आहे. तर मला वाटतं या निमित्ताने मी असं म्हणेन की तो उपासाचा रंग त्याच्यामध्ये यायला हवा. हे झालं आता सांस्कृतिक विषयाने बोललो. पण उपास ही संकल्पना अशी आहे की त्याच्यामध्ये सायंटिफिकली पण अनेक गोष्टी आपल्याला मदत करत असतात. तर मी आज त्याच्याविषयी तुम्हाला सांगेन नक्कीच की उपास जेव्हा आपण करतो, आता उपास करण्याच्या आधी थोडस एक शरीराविषयी मी 2 शब्दामध्ये तुम्हाला सांगेन की आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी कार्यरत असतात, अनेक सेल्स कार्यरत असतात. मला वाटतं रिसर्च नुसार 120 ट्रिलियन सेल्स आपल्या शरीरामध्ये अखंड सातत्याने काम करत असतात. आता मी समजा बोलतीये किंवा माझा समजा हात हलतोय तर माझ्या अनेक पेशी काम करतात आणि त्या पेशी काम करत असताना रक्त शर्करा त्या पेशींपर्यंत पोहोचवली जाते. ती रक्त शर्करा आपल्याला अन्नातनं मिळते. आपण जे काय खातो त्याच्यामधून रक्त शर्करा मिळते आणि नॉर्मल त्याचं फंक्शनिंग चालू असतं. पण आता उपास करताना आपण काय करणार आहोत की उपास म्हणजे काही काळासाठी आपण अन्न ग्रहण टाळणार आहोत. उपास करताना आपण अन्न घेणार नाही अशा पद्धतीने आपण उपास करणं अपेक्षित आहे. जेव्हा आपण अन्न घेत नाही आणि शरीरामध्ये रक्त शर्करा निर्माण होऊ देत नाही तेव्हा मग आपण असं तर नसतं की आपण अन्न घेतलं नाही म्हणजे आपण काम करू शकणार नाही. तर उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा हॉल जो आता आपण जिथे बसलोय ती एक सेल आहे, ही समजा एक पेशी आहे असं आपण समजण्यासाठी सोपं होईल म्हणून सांगितले की ही एक पेशी आहे आणि या पेशीला समजा हे दार आहे माझ्या
रोशनीकडे. आणि त्या नॉर्मली काय होतं की त्या ते दार उघडल्यानंतर रक्तशर्करा आतमध्ये पाठवली जाते. रक्तशर्करा म्हणजे रॉ मटेरियल आहे. आता ह्या पेशीमध्ये समजा तीन जे अवयव आहेत, पेशीच्या अंतर्गत असलेले अवयव, ते खूप महत्वाचे असतात. एक म्हणजे समजा मी म्हणेन की न्यूक्लियस, समजा तो हेड असतो. समजा मी न्यूक्लियस आहे, मी ठरवू शकते की आत्ता आवश्यकता आहे का नाही ऊर्जेची. आणि तुम्ही मी म्हणेन की तुम्ही ऊर्जा पुरवणारे युनिट आहात, त्याला म्हणतात मायटोकॉन्ड्रिया. आणि समजा हा कप आपण म्हणूया की रिसायकल बिन असं म्हणूया. आणि याच्यामध्ये रक्तशर्करा जी आणली जाते ती या रिसायकल बिनकडनं त्याचं जे काय रॉ मटेरियल असतं ते रॉ मटेरियल तयार केलं जातं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. त्याचं मायटोकॉन्ड्रियाला पोहोचवलं जातं. आणि मायटोकॉन्ड्रिया माझ्या गरजेनुसार म्हणजे सेलच्या गरजेनुसार त्याच्यातनं ऊर्जा निर्मिती होते, ऊर्जा निर्माण करून देते. आता आपण जेव्हा दार बंद करतो, ऐच्छिकतेने जेव्हा काही गोष्टींसाठी आपण दार बंद करतो, रक्तशर्करा सेलच्या आतमध्ये येत नाही काही काळापर्यंत, पण तरी आपल्याला तर काम करायचं, त्यामुळे काम थांबवणं शक्य नाही. त्यामुळे मी म्हणेन की मला काम करायचंय, मला पेशीचं सगळं चालवायचंय, तर मला तर ऊर्जा लागेल. जेव्हा मी तुम्हाला म्हणेन की आता आता मला ऊर्जेची आवश्यकता आहे, तुम्ही काय विचार करत माझ्याकडे रॉ मटेरियल नाही, म्हणून मी रिसायकल बिनला म्हणाल की मला रॉ मटेरियल पाहिजे. म्हणजे जे मी पूर्वी घेतलेलं अन्न आहे ते नाही नाही. रिसायकल बिन हा एक लायझोसोम नावाचा पेशीमधला प्रकार असतो की जो जे काय त्याच्यापर्यंत अन्न पदार्थ पोहोचतात शरीरामध्ये त्याच्यावरती तो योग्य ती प्रक्रिया करतो आणि त्याच्यातनं ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेलं मटेरियल तयार करतो. मग जेव्हा मी तुम्हाला विचारलं की नाही मला तर ऊर्जा हवी आहे, तेव्हा तुम्ही म्हणणार की अरे पण माझ्याकडे रॉ मटेरियल आलेलं नाही. मग लायझोसोमचं नाव जे आहे रिसायकल बिन, मी मुद्दाहून रिसायकल बिन म्हटलंय कारण रिसायकल म्हणजे जे काय आजूबाजूला पडलेलं आहे खूप दिवसांपासून त्याच्यावरती तो रिसायकलिंग करून उपयुक्त रॉ मटेरियल तयार करू शकतो. सो हे त्या रिसायकल बिनचं काम आहे, म्हणजे लायझोसोम पेशीच्या अंतर्गत असलेल्या त्या अवयवाचं काम आहे. मग आता म्हणजे काय पडलेलं असतं, जे आपण इन्फेक्शन्स अनेकदा आपल्याला होत असतात आणि त्या इन्फेक्शन्समधनं अनेक डेड बॅक्टेरिया व्हायरसेस जे सेलमध्ये असतात किंवा रिन्युअल चालू असतं सेलचं पेशीच्या अंतर्गत, ते काही पार्ट्स पडलेले असतात जे काय पडून असतात त्याच्यावरती प्रक्रिया होऊन त्याच्यातनं ऊर्जा निर्मिती होते. याच्याने काय होतं की सेल क्लिन्झिंगसाठी उपास मदत करू शकतात. हे मला याच्यातनं सांगायचं आहे की क्लिन्झिंग आपण म्हणतो की हे माझं क्लिन्झर आहे किंवा हे मी काय म्हणतात अँटीऑक्सिडंट्स असतात, ड्रिंक्स असतात किंवा क्लेन्झर्स असतात, हे काय तुमचं रिनल क्लेन्झर आहे म्हणजे किडनीसाठी क्लेन्झिंग. तर मला वाटतं उपास हा इतकं नॅचरल क्लेन्झर आहे आणि ते जर आपण अशा पद्धतीने समजून घेऊन उपास जर आपण करायला लागलो तर मला वाटतं किती सोपं होईल. नाही तुम्ही आता हे सगळं सांगत असताना मला आता असा प्रश्न पडायला लागला की हे सुद्धा मी मगाशी जी नावं घेतली हे काहीतरी वेगळे थोडेसे काइंड ऑफ आजकालच्या लँग्वेज मध्ये म्हणायचं फॅट डायट्स, हा फॅट डायट्स किंवा यो काइंड ऑफ, म्हणजे मला दुसऱ्याला सांगायला छान वाटेल असे हे डायट्सचे प्रकार आहेत, उपवासाचे प्रकार. तर डायट आपण कसं ठरवायला पाहिजे की हे डायट किंवा हा उपास, ही उपवासाची पद्धत ही माझ्यासाठी योग्य आहे. जसं आपल्याकडे पूर्वी निरंकार उपास आणि निर्जळी उपास हे सुद्धा प्रकार सांगितले गेलेले आहेत, पण आता आपण नक्की कसं ओळखलं पाहिजे, जे जसं की आपलं रुटीन आजकाल खूप बदललं आहे, आपले कामाचे स्वरूप बदललेले आहे, तेव्हा माझ्या या स्वरूपाला कुठला उपास योग्य आहे. उपास म्हणण्यापेक्षा जे डाएट मी म्हणेन, कारण उपवासाचं जर आपण पहिल्या भागामध्ये थोडंफार सुरुवात कशी करावी ते आता हे सगळं नीट सांगणं अशक्य आहे, त्यामुळे थोडीशी तोंडोळक मी म्हणेन की याच्यातनं आपण करून देऊ शकतो. तर हे जे वेगवेगळे डाएट्स जे सांगितले तुम्ही मगाशी, वेगन डाएट किंवा काय हे डाएट किंवा ते डाएट, हे त्या त्या पद्धतीने त्या त्या प्रदेशासाठी त्या त्या लोकांनी डिझाईन केलेलं असतं, त्यामुळे तुमच्या लोकेशन वाईज जे सस्टेनेबल आहे म्हणजे जे डाएट तुम्ही करू शकता. मी महाराष्ट्रीयन समजा मी विचार करायला गेली तर महाराष्ट्राच्या अन्न पदार्थांचा ज्याच्यामध्ये समावेश आहे, जे तुम्ही कंटिन्युअस लाईफ लॉंग समजा करायची वेळ आली तरी तुम्ही करू शकता. आणि जर मी म्हणेन की काही जर त्रास होत नसेल तर तुम्ही बदलून बदलून आहार घेणं खूप योग्य आहे, म्हणजे असं एकाच पद्धतीने, कारण निसर्ग बदलतो, बदल कॉन्स्टंट आहे. म्हणजे डाएट पण वेगवेगळे ट्राय करायला पाहिजे, पण ते ट्राय कसं करणार, म्हणजे जे जर ते बाहेरून कुठल्या तरी प्रदेशात येत असतील आणि ते त्या प्रदेशासाठी डिझाईन केलेले असतील तर त्याच्यामध्ये योग्य बदल करून त्या समजा महाराष्ट्रामध्ये मी राहते किंवा मी गुजरातचा विचार केला, समजा मी गुजरातमध्ये राहत असेल तर गुजरातमध्ये जे काय अवेलेबल गोष्टी आहेत लोकल, आता समजा माझ्या डाएटमध्ये मी अचानक सांगितलं की नाही तुम्ही आता किंवा खायला लागा, पण समजा ते जर माझ्याकडे
मिळतच नसेल, किंवा चिया सीड्स आजकाल खूप डायट्समध्ये मी बघते की चिया सीड्स वापरले जातात, हरकत नाही आहे, पण आहे का ते तुमच्याकडे? पण आपल्याकडे आजकाल सहज अवेलेबल आहे. हा पण म्हणजे ते तुमच्या प्रादेशिक भागामध्ये तयार होतं का? अच्छा, त्याची पुढची काय आहे हे, म्हणजे ते येऊ शकतात का, सारखं सारखं मिळू शकतं का आपल्याला? कारण आपण आता पुरता विचार करतोय. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचंय का की जे पिकतं ते खा, म्हणजे जसं जसं जे मी म्हटलं की आपण जर ठरवलं की मानव हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे, तर जे जे आता वनस्पती येतात, समजा डोंगर भाजी आता येत असेल, तर डोंगर भाजी का बरं याच दिवसांमध्ये येते, का बरं कर्तुली याच दिवसांमध्ये येतात, का बरं घोळाची जी भाजी असते किंवा जी चिवळ आपण म्हणतो ती उन्हाळ्यामध्येच का बरं येते? कारण त्या प्रदेशातल्या लोकांना त्या भाज्यांची आवश्यकता असते, म्हणून ते औषध म्हणून काम करतात. म्हणून वेट लॉस जे आपण आजकाल उपास आणि वेट लॉस याची जी संकल्पना आहे की वजन घटण्यासाठी, तर मी म्हणेन की वजन घटण्यापेक्षा पहिल्यांदा हे बघा की जे तुम्ही करता आहात ते तुमच्या शरीरावरती काय परिणाम करते, आणि त्याचा परिणाम म्हणजे फक्त वेट लॉस नाही, पण तुम्ही आनंदी आणि तुमचं शरीर चांगलं राहताय की नाही, म्हणजे तुम्ही हेल्दी राहताय की नाही हे बघितलं पाहिजे. आणि फॅट डायट्स जर तुम्हाला हे कुठलंही डायट करायचं असेल, तर ज्या व्यक्तीला त्याचा अभ्यास सखोल झालेला आहे अशा व्यक्तीकडे समोर जाऊन केलेलं जास्त योग्य, नाकी जे काय मीडियामधनं जे काय पसरवलं जातं किंवा जे काय त्याच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा मला वाटतं ज्याने त्याने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण कसं असतं की फास्टिंग करणं उपवास करणं सोपं असतं, पण त्याच्यानंतर काय खायचं, आधी काय खायचं, यापेक्षा त्यामुळे असं एक फॉलो करण्यापेक्षा आणि करायचं असेल, समजा काही आजार असतील, काही समजा डायबिटीस असेल किंवा ओबेसिटी असेल, जाडी वाढलेली असेल, किंवा तुम्हाला पीसीओ सारख्या समस्या असतील, किंवा काय म्हणतात त्याला हायपरटेन्शन म्हणजे बीपी जास्त होण्याची जर तक्रार असेल, तर डॉक्टरशी बोलून आणि डॉक्टरच्या सल्ल्याने उपवास करणं आवश्यक आहे. कारण की आजार प्रतिबंध डॉक्टरचा म्हणजे ॲज अ बिंग होमिओपॅथ मी असं सांगेन की आमच्या शास्त्रानुसार असं सांगितलंय की हु इज अ प्रिझर्वर ऑफ हेल्थ, जे काय सूत्र आम्ही शिकलो त्याच्यामध्ये हु इज अ प्रिझर्वर ऑफ द हेल्थ, कारण की डॉक्टर स्वतःच ही शुड बी, म्हणजे ही ओर शी शुड बी, डॉक्टर शुड बी प्रिझर्वर ऑफ हेल्थ. कारण की तुम्ही प्रिव्हेन्शनवरती जर काम करत असाल तर ते योग्य पद्धतीने समाजाला सांगणं की डॉक्टरची काय म्हणतात काम आहे आणि ते केलं पाहिजे. म्हणून मी त्या उद्देशाने उपास हा प्रिव्हेन्शनसाठी पण उपयोगी होऊ शकतो. नक्कीच, धन्यवाद मॅडम. आज आपण मला वाटतं समजून घेतलं की उपवासाचं हे जे बदललेलं स्वरूप आहे आणि जे डाएटच्या रूपाने आपल्या समोर आलेलं आहे ते करताना आपण आपल्या शरीराची जडणघडण आणि आपल्या बाजूबाजूला उपलब्ध असलेलं अन्नधान्य याचा सुद्धा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तुमचे दैनंदिन जीवनामध्ये असणारा म्हणजे उपयोगी ठरेल आणि आनंददायी देखील ठरेल. तेव्हा मॅडम धन्यवाद, आपण आज इथे आलात. आपण ह्या विषयावरती अजूनही चर्चा करणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.